शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. दादरमधील जुन्या महापौर निवासस्थानी बाळासाहेबांचं मोठं स्मारक होणार. स्मारकासाठी 400 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला. बाळासाहेबांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. हे एमएमआरडीएच्या माध्यमातून होतंय याचा मला जास्त अभिमान आहे, आनंदही आहे. हे स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक होईल आणि त्यासाठी कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची सर्व खबरदारी काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे हा माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे. नक्कीच एक प्रेरणा आहे आम्हा सर्वांना त्यांच्या विचाराची आहे. आनंदाचा आनंद वाटला. पण येत्या काळामध्ये जेव्हा करोना कमी होईल एक त्याचं उद्घाटनाचा जो कार्यक्रम असेल तो नक्कीच मोठा होईल असा विश्वास आहे.